इथे इथले पालकमंत्री इथे येतात, दोन दिवस राहतात, फोडाफोडीचं राजकारण करतात, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वतःच्या पक्षाचा बसवतात आणि निघून जातात. मला असं वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही व्यक्तिगत कामात गर्क आहेत, त्यांना या कामावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही. विरोधी पक्षांशी सुद्धा चर्चा करायला त्यांना वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी या संदर्भात कधीही विरोधी पक्षाशी चर्चा केली नाही. स्वतःच्याही स्तरावर केली की नाही केली मला माहिती नाही, परंतु विरोधी पक्षाशी आतापर्यंत कधीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात चर्चा केलेली नाही आणि नुकसानीच्या संदर्भात सुद्धा केलेली नाही. राज्य सरकारच्या बाबतीत आपण म्हणतो केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना लुटणारी योजना आहे, कारण 96% वर रक्कम राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून काही ठिकाणी 96%, काही ठिकाणी 98% रक्कम केंद्राचा आणि राज्याचा वाटा असतो आणि उरलेला वाटा शेतकऱ्याचा असतो. परंतु आतापर्यंतचा रिव्ह्यू घेतला तर शेतकऱ्यांनी जेवढा वाटा भरला तो सुद्धा कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याचाच अर्थ 96% वाटा राज्याचा आणि केंद्राचा इन्शुरन्स कंपन्यांनी स्वतःच्या घशात घातलेला आहे. म्हणून याच्यामध्ये एक बीड पॅटर्न लागू करावं असे राज्य सरकारने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाच केंद्राकडे मागणी केली. केंद्रानं मध्य प्रदेशला अशी परवानगी दिली, परंतु अजून महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बीड पॅटर्नची परवानगी दिलेली नाही. मला असं वाटतं या महाराष्ट्राला सुद्धा अशा पद्धतीनं बीड पॅटर्नची कधी विम्याच्या बाबतीत जर परवानगी मिळाली तर निश्चित, कारण याच्यात बीड पॅटर्ननुसार उरलेली रक्कम शेतकऱ्यांना समान प्रमाणात विमा कंपन्याला सुद्धा नफा देऊन उरलेली रक्कम शेतकऱ्यांना समान प्रमाणात वाटण्याचं एक संकल्पना त्याच्यात आहे. म्हणून या बीड पॅटर्नला सुद्धा महाराष्ट्रात लवकरात लवकर केंद्राने मान्यता दिली पाहिजे. परंतु केंद्र सुद्धा असं कधी कधी वाटतं की या इन्शुरन्स कंपन्याला धार्जिणं आहे की काय अशा प्रकारची शंका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या मनात सुद्धा निर्माण होते. जसं आपल्याकडं ते जुने म्हणे ना, कोणता राजा इजिप्तचा निरोग काय, तो एक सत्तेच्या धुंदीत होता, जनता टाहो फोडत होती, जर भाकरी मिळत नसेल तर केक खा अशा प्रकारचं वक्तव्य तेव्हा झालं होतं. इथे इथले पालकमंत्री इथे येतात, दोन दिवस राहतात, फोडाफोडीचं राजकारण करतात, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वतःच्या पक्षाचा बसवतात आणि निघून जातात. शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, शेतकऱ्याच्या नुकसानीशी काही देणं घेणं नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं बेमुरवतखोरपणा सत्तेचा माच या सरकारमधील मंत्र्यांना आलेला आहे.